नमस्कार विद्यार्थी मित्रहो, लॉकडाऊनच्या काळामध्ये कोविड विषाणूच्या महामारीमुळे आपण आज पर्यंत ऑनलाइन व्हिडिओ टीचिंग क्लासेस घेत आहोत। त्या अनुषंगाने आजचं हे जे व्हिडिओ लेक्चर आहे यामध्ये आपण पाहणार आहो सुरक्षा विभागाची व्यवस्थापकाची कार्य, जे रोल ऑफ सिक्युरिटी डिपार्टमेंट मॅनेजर, म्हणजे सुरक्षारक्षक जे असतात त्या सुरक्षारक्षकाच्या कार्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, आधुनिक रिटेलिंग मध्ये ग्राहक सेवेबरोबरच सुरक्षा फार महत्त्वाची असते। रिटेलिंग व्यवसायामध्ये सुरक्षा व्यवस्थेला एक आधुनिक महत्त्व देण्यात आलेलं आपल्याला दिसून येते। सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्वत्र सुरक्षा विभाग कार्यरत असतो आणि या विभागाद्वारा संभाव्य धोके, दुर्घटना व आपत्ती येऊ नये, उद्भवू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जाते। त्या दृष्टीने सुरक्षा विभाग सुरक्षा व्यवस्थापकाद्वारा काही महत्त्वाचे जे कार्य आहे ते आपल्याला या विभागाद्वारे पार पाडावे लागतात। आता ही कोणती कार्य आहेत की ते या विभागाद्वारा आपल्याला पार पाडावी लागतात, यामध्ये नंबर एक, व्यवसायाच्या आकारानुसार आवश्यक त्या प्रमाणात सुरक्षा विभागात सुरक्षा रक्षक नेमून त्यांना त्यांच्या कार्याचे वाटप करण्यात येते। ज्याप्रमाणे व्यवसाय आहे किंवा ज्याप्रमाणे व्यवसाय असेल त्याची ख्याती जशी असेल किंवा जेवढा मोठा व्यवसाय असेल त्या प्रमाणामध्ये त्या व्यवसायाला सुरक्षा रक्षक देणे आवश्यक आहे। म्हणून जर खूप मोठा जर व्यवसाय असेल तर त्याला त्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षकांची आवश्यकता भासते। तर हा पहिला मुद्दा आहे की व्यवसायाच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असणे आवश्यक आहे। नंबर दोन, रिटेल स्टोअर्स मधील पार्किंगची जागा, प्रवेशद्वार, बिलिंग काउंटर, स्टोअर मधील अंतर्गत लॉबी, विविध विभाग, निर्गम द्वार अशा अनेक ठिकाणी पहारा देण्यासाठी सुपरवायझर किंवा सुरक्षा रक्षकावर जबाबदारी सोपवण्यात आलेली असते। त्या रिटेल स्टोअरमध्ये जे वेगवेगळे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागाद्वारे किंवा त्या प्रत्येक विभागावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आलेली असते। दालनात प्रवेश करत असताना प्रत्येक ग्राहकाची, म्हणजे दालनामध्ये जेव्हा ग्राहक प्रवेश करतो त्यावेळेस प्रत्येक ग्राहकाची व येणाऱ्या व्यक्तीची सुरक्षा रक्षकांच्या सहाय्याने मेटल डिटेक्टरद्वारा तपासणी करण्यात येते। म्हणजे ग्राहक आला रिटेल स्टोअरमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तर एक मेटल डिटेक्टर त्या ठिकाणी तयार केलेलं असते, त्या मेटल डिटेक्टरमधून त्याला एंट्री करण्यात येते त्या ग्राहकाची, आणि त्या ग्राहकाजवळ काही लोखंडी वस्तू किंवा काही अशा सुरक्षेला हानी पोहोचणाऱ्या वस्तू जर असतील तर ते मेटल डिटेक्टर आवाज करते आणि त्यामुळे त्या सुरक्षा रक्षकाला कळून चुकते की याच्याकडे काहीतरी लोखंडी सामान किंवा सुरक्षेला हानी पोहोचेल अशा काही वस्तू आहेत आणि ते मेटल डिटेक्टरमुळे आपल्याला सुरक्षा ही लगेच आपल्याला कळून चुकते।
त्याचप्रमाणे त्या ग्राहकाबरोबर काही बॅग असतील तर त्या बॅगसुद्धा क्लॉक रूममध्ये ठेवण्यात येतात आणि त्या बॅग त्याला आतमध्ये घेऊन जाण्यास मनाई करण्यात येते. तसेच नंबर 4, कोणतीही आक्षेपार्ह वर्तन व हालचाली त्या ग्राहकाची जर काही आक्षेपार्ह वर्तन करत असेल, त्याच्या काही हालचाली आपल्याला दिसत असतील, तशा प्रकारच्या काही गुन्हेगारी करण्यासारख्या, काही गैरप्रकार करण्यासारख्या, तर हे उद्भवू नये म्हणून रिटेल स्टोअरच्या बाबीकडे सुरक्षा विभागाचे कर्मचारी अतिशय बारकाईने निरीक्षण करत असतात. असे काही आढळल्यास सुरक्षा विभागाद्वारा तात्काळ कारवाई करण्यात येते व पोलिसांना कळवण्यात येते. नंबर 5, आधुनिक रिटेलिंगचे वाढते आकर्षण व ग्राहकांची होणारी अलोड गर्दी याबाबतचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्याचे कार्य सुरक्षा विभागाला करावे लागते. आणि म्हणून गर्दीवर नियंत्रण देऊन ठेवून ग्राहकांची गैरसोय, गैरप्रकार व अपघात उद्भवणार नाही याची दक्षता सुरक्षा विभागाला घ्यावी लागते. नंबर 6, स्टोअर बंद झाल्यावर परिसरात सतत पहारा देण्याचे कार्य सुरक्षा विभाग करत असते. संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस चोरी होऊ नये, स्टोअर बंद झाल्यावर ते सुरक्षा रक्षक गस्त घालत असतात, म्हणजे स्टोअरवर, व्यवसायावर लक्ष ठेवत असतात. सुरक्षा रक्षकांचे जे पथक असते ते सर्व नियमाचे पालन करून त्या नियमानुसार विभागाचे कार्य पार पाडण्यात येते. सुरक्षा रक्षकाचे पथक किंवा जे सुरक्षा रक्षक आहेत ते सर्वजण त्या ठिकाणी असणारे जे नियम घालून दिलेले असतील त्या नियमाचे पालन करणे त्यांना बंधनकारक असते. नंबर 8, दालनात सर्वत्र स्वच्छता व मॉल्सच्या नियमाचे पालन याबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे निम्न कार्यवाही सुरक्षा विभागाला करावी लागते. दालनामध्ये सुरक्षा निर्माण करण्यासाठी त्या येणाऱ्या ग्राहकांना सुरक्षेविषयी जागरूक करणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे सुरक्षा रक्षकांचे काम असते. त्यामुळे काही धोक्याची शक्यता वाटल्यास ग्राहकांना सुरक्षित अशा ठिकाणी नेण्याची जबाबदारी देखील सुरक्षा रक्षकांवर अवलंबून असते. नेक्स्ट नंबर 9, सुरक्षेची साधने मेटल व स्मोक डिटेक्टर, क्लोज सर्किट कॅमेरे, अग्निरोधक सिलेंडर, अलार्म इत्यादी सतत कार्यरत असल्याची खात्री सुरक्षा रक्षकाने करून घेणे आवश्यक असते. आणि लास्ट नंबर 10 आहे, स्टोअरमध्ये माल पुरवठा करण्यासाठी येणाऱ्या वाहनांची व पुरवठादारांची नोंद सुरक्षा विभागाद्वारा केली जाते. सर्व सुरक्षा विभागाच्या आवश्यक त्या नोंदणी ठेवण्याची जबाबदारी पार पाडणे हे सुद्धा सुरक्षा रक्षकाचं काम आहे. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे हे 10 सुरक्षा विभागाच्या व्यवस्थापकांची कार्य आहेत. ही फार महत्त्वाची कार्य आहेत, आपण सर्वांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे.